दारूच्या व्यसनाविषयी आई आणि पत्नीला सांगत असल्याच्या कारणावरून तरुणाचा खून करण्यात आलाय. आरोपीला सोलापूरवरून पोलिसांनी ताब्यात घेतले. 12 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या हडपसर पोलिसांनी आवळल्यात. दारूच्या व्यसनाविषयी आई आणि पत्नीला सांगत असल्यानं घरात वाद होत होता. त्याच्या रागातून तरुणावर वार करून त्याचा खून केल्याचं उघडकीस आले. हडपसर पोलिसांनी सोलापूरहून दोघांना ताब्यात घेऊन 12 तासाच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणलाय. अमोल उर्फ भावड्या मारुती माने असं खून झालेल्याचं नाव आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी वैभव गणेश लबडे आणि ज्ञानेश्वर दत्तू सकट यांना अटक केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल माने हा केटरिंगचे काम करत होता. तो एकटाच राहत होता. त्याची बहीण संगीता कुलकर्णी त्याला फोन करत होती, परंतु तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे तिनं त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला 19 सप्टेंबर रोजी रात्री घरी पाठवलं. तेव्हा त्या व्यक्तीला अमोल माने हा रक्ताच्या थारोळात पडलेला दिसला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. परिसरातील CCTV व मिळालेल्या माहितीच्या आधारे वैभव लबडे याला हडपसर भागातून तर ज्ञानेश्वर सकट याला सोलापूर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर खुनामागचं कारण समोर आलं. अमोल माने आणि वैभव लबडे हे एकमेकांचे मित्र होते. त्यांना दारू पिण्याचं व्यसन होतं. अमोल हा वैभवला असलेल्या व्यसनाविषयी वेळोवेळी त्याच्या आईला व पत्नीला सांगत होता. त्यामुळे वैभव याचे त्याच्या आई व पत्नी बरोबर वाद होत होते. अमोल हा वेळोवेळी त्याच्या नशेबद्दल सांगून आई व पत्नीला भडकवत असल्यामुळे वैभव याच्या मनात अमोल बाबत राग होता. या रागातूनच आरोपीनं त्याचा खून केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करत आहेत. वैभव लबडे हा टेम्पो चालक आहे. ज्ञानेश्वर सकट हा अमोल माने याच्या जवळ राहतो. वैभव व ज्ञानेश्वर यांनी लोखंडी रॉड अमोल याच्या डोक्यात मारून त्याचा खून केला. त्यानंतर ज्ञानेश्वर सकट हा पळून गेला होता. पोलिसांनी त्याला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून ताब्यात घेतल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणामध्ये दारूचे व्यसनाचं कारण घरी सांगत असल्यामुळे हा खून झाल्याचं स्पष्ट झाले. सोनाली भालेसेन, पोलीस नामा न्यूज, पुणे.